आजची ही सभा कोलारची ऐतिहासिक सभा असं म्हटलं तरी वावगं ठरणार. याच्यात एक सूत्र असत, मी तर सभा किती करतो तुम्हाला सगळ्यांना माहिती. सभा करतो, लाखाच्या सभा करतो मी. आणि आमचं लक्ष असतं एक, का सभा करत असताना मागे उभे राहिलेली मंडळी ना त्यांच्यावर काय प्रतिक्रिया होती. जेव्हा ते मागच्या काळामध्ये त्यात ना तेव्हा समजायचं गमत जमली आपली. ही सभा काय बोलून आणले, गाड्या भरून आणल्या, बस भरून आणल्या, खाटं कुठून ठेवलं असं काही नाही. बॅग काय बी काय त्याला सगळ्याला फार उघडून दिला कॉर्नर विहिरीत म्हणून. परंतु ही उत्स्फूर्त सभा आहे, उत्स्फूर्त मनापासून आलेले, तासन तास चाललेले, हलायला तयार नाही माणूस. अशी सभा ही इंडियाची सभा असते. मी आपल्याला सांगतो, मी आलो होतो मार्केट कमिटीच्या वेळेस आलो होतो. पत्रकार मित्र तुमचं नाव घ्यायचं राहून गेलं माझं. आज पेन सरसावून ये, कॅमेरे लावून ये, मला आनंद आहे. त्यावेळेस मार्केट कमिटीच्या वेळेस आलो होतो. त्यावेळेस मी म्हटलं होतो का पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, खरंच आलो पुन्हा. गणेश कारखाने त्यावेळेस सुदर्शन घेऊन गेलो होतो माझा. लोकसभेचा प्रचार करत असताना सुद्धा मी देवीला नमस्कार करून गेलो, आशीर्वाद घेऊन गेलो. आताही आशीर्वाद घेतलेले देवीचे आशीर्वाद. ही लढाईची देवता आहे, लक्षात ठेवा, ही लढाईची देवता आहे. लढाईची देवता म्हणजे तुम्ही पाहिलं असेल महिषासुर मर्दिनी. जिथं दुष्ट बुद्धी असेल ही दुष्ट बुद्धी नष्ट करण्याचं काम, दुष्ट पद्धतीने वागणाऱ्यांचं दुष्टता नष्ट करण्याचं काम, ही जी वृत्ती आहे ती नष्ट करण्याचं काम आता या देवीच्या आशीर्वादानं आमची ही देवी करणार आहे, याचा आनंद आपल्याला. एक मात्र मी संघ तालुक्यात फिरतायत, जात आहेत मध्यंतरीत गेले, काय उद्योग करून ठेवले. यांचा सहवास जिथे लाभल तिथं दुष्ट बुद्धी सुचणार नाही. पण गुण लागला त्या गड्याला, वाईट वक्त बोलला. तुम्हाला सांगतो, तुम्ही माहिती घ्या, त्यावेळेस 10-15 मिनिटांमध्ये महिला मंडळ स्टेजवर आलं, गाव उठून आलं. याचा अर्थ ते सगळे आमचे होते असं नाही. संगमेर तालुक्यातला माझा विरोधक असेल पण तो म्हणला असेल की चुकीचं आहे. या दुष्ट वाईट बोलणाऱ्या बरोबर हे टाळ्या वाजवणारे सुद्धा दोषी आहेत असं समजून अख्खा तालुका उठला. 15-20 मिनिटात रस्ते भरून गेले, पळता भुई थोडी झाली. कुपट्टी कुपट्टी रे कुपट्टी कुपट्टी काळे पळले परंतु एक लक्षात घ्या, चुकीच्या पद्धतीनं वागले. तुमचे भाषण जर वैचारिक असते, तत्वज्ञानावर असते, योग्य दोष दाखवणारे असते, तर आमच्याकडे पद्धत अशी आहे संज्ञा वाकला तालुक्यात पुढे येऊन बसतात आणि ऐकत असतात, समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तुमची हेतू वाईट, तुमची कृती वाईट, तुमचे विचार वाईट आणि संज्ञा तालुक्यात काय सहन होत नाही मला माहित नाही. त्यांना असं वाटतं की संज्ञा तालुका एकदा मोडून काढला कि मग तुलना करायला कुणी राहायचं, म्हणून पहिला तो मोडायला ते निघालेले. आणि म्हणून मी म्हटलं लोणीच्या सभेमध्ये एकदा तुलना होऊन जाऊ द्या, होऊन जाऊ द्या. तुम्हाला काय चुकत, माझं चुकत असेल काही तर मला दाखवून द्या, कधी तुम्ही चुकता इथं काही पण. मला खात्री आहे की तुलना तुम्ही केली कोणत्या बाबतीमध्ये, तर हेतू आमचे प्रामाणिक आहे, कृती आमची प्रामाणिक आहे, आम्ही सरसच राहू हे तुम्हाला या निमित्तानं सांगतो. तुम्हाला सांगतो याला कारण असं की संगम तालुक्यावर आम्हाला बदलायचा हा शिर्डी मतदार संघ आणि राहता तालुक्यामध्ये सुद्धा एक चांगला बदल आम्हाला घडून आणायचा, विधायक बदल घडून आणायचा. हेतू वाईट नाही आमचा. आम्ही येतो, आम्ही गणेशला, गणेशची मंडळी आली आणि म्हटले की गणेश कारखान्यामध्ये या, आम्हाला सहकार्य करा. आम्ही तुम्ही ताब्यात दिला
ताब्यात दिल्यावर आम्ही ताब्याने घेतला. आमच्या सगळे चेअरमन व्हाईस संचालक मंडळ तिथले एमडी ते काम करायला लागले. अरे तुम्ही त्यांचा पेट्रोल पंप सुद्धा इथल्या संस्थेला जोडला होता. इथला एमडी तिथं एस्टेबल करून जायचे, कामगार तिथे काम करायचे, तिथे काही स्थान ठेवले नव्हतं. तुमच्याकडे जी संस्था आली तिचं कठीण करण्याचं काम तुम्ही केलं. तुमच्याकडे तुमचा कारखाना कोवरा कारखाना तुम्ही आता म्हणता 32 दिले फार छाती खाऊ सांगता. 10-20 वर्षाचा हिशोब करा किती कमी दिले आणि पुढच्या वर्षी हे 3200 आणखी 300-500 कमी मिळणार 100% धरून चाल. इलेक्शन तुम्ही म्हणताय म्हणून टाकला, 3200 दिले आता खूप चांगले वाटतात. अरे आम्ही आलो म्हणून चांगले वाटतात, आम्ही नसतो तर तुमचा कार्यक्रमच होता. काय केलं राहुरी कारखान्यात? राहुरी कारखान्यामध्ये कारखाना घेतात चालवायला. एकदा सभेत असं म्हटलं की माझ्याकडे आता 3 कारखाने, गणेश कारखाना, प्रवता कारखाना, राहुरी कारखाना. गणेश तर वाटला मी 8 वर्षात त्यांच झालं ना, बंद पाडायचं आणि इकडे उसळवायचं होतं तसं तसं इकडे मी वाटत कठीण होते. तिकडे राहुरी चालू करायचं चालवायला घेतला. ते शिक्षण संस्था आणि ते आयुर्वेदिक कॉलेज तिथल्या लोकांना विचारा काय चाललंय तिथं शिक्षण संस्थेत. तिथला कारखाना किती दिवस चालवला? भंगार किती विकलं? कुठं गेलं ते? कुठला एकदा तर कोण म्हटलं मला की अरे तिथं साखर तयार झाली पाहिजे कधीच पडायला. त्याला कारण असं की इंजिनिअरचं कुणी ऐकतच नव्हतं. इकडूनच सांगायचं असं इकडे बाईक जोडत तिकडं तो बंद करून टाकला. इकडचा गणेशची अवस्था ही अवस्था इकडे अशी. दुसऱ्याचं तर काय आहे पद्धत दुसरं म्हणतात काय परिस्थिती मला माहित नाही. त्याचा सपाटा झाला. परंतु तुम्हाला खरं काय वाटायचं, दिल्लीत गेलं तर महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्रातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व म्हणजे हे बनवाबनवीचा कार्यक्रम, खोटं बोलायचा कार्यक्रम. आपण पाहतो की अनेक गोष्टी आहेत तुलना करण्यावर. सहकारने अर्थव्यवस्था पाहतो मी तिथे. संगमनेर तालुक्यातल्या बँकेमध्ये 8,000 कोटी रुपयाची डिपॉझिट आहे. तपासायला हरकत नाही, मी ओपन बोलतोय. तपासा तुम्ही. डिपॉझिट याचा अर्थ पैसे जमा आहे ना रे. तुमच्याकडे किती कर्ज आहे असं विचारावं लागेल. माणसं जाम करायचं असले का कर्ज यायचं जाम करून टाकायचा आपोआप मागत होतो. हा कार्यक्रम त्यात चाललाय. म्हणून अमृतवाहिनी बँक का काढली बनली आता तिथं, याच्याकरता काढली की लोकांना योग्य न्याय मिळावा म्हणून, त्याला मदत व्हावं म्हणून अमृतवाहिनी बँक. अनेक गोष्टी आता काय म्हटले, शेती महामंडळ जमिनी इथे आहे करण ससाने. अरे तो जयंतराव ससाने मी महसूल मंत्री झालो येऊन बसले, म्हणले साहेब आपल्याला काही झालं तरी वाटप करायच्यावर काय विषय. मी वाटप करायला तुला सांगतो, सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टातून निर्णय घेतला, पृथ्वीराज चव्हाण साहेबाकडून त्याची मदत घेतली आणि तो वाटायला घेतलं सगळं शेती महामंडळाच्या जमिनी. निव्वळ श्रीरामपूर तालुक्याच्या नाही, तुमच्या 10 तालुक्याच्या जमिनी सुद्धा मी वाटलेल्या मी. आणि ते म्हणतात मी काय केलं, वर्ग दोनचा एक करण्याची परवानगी घेतली. वर्ग दोनचा एक करायची परवानगी घेतली. तेव्हा त्यामध्ये नियमच असं आहे की 10 वर्ष झाल्यानंतर वर्ग एक आपोआप होणार. आणि हा निर्णय कोणी दिलेला आहे माहितीये? मी शेतकऱ्यांबरोबर बसलो होतो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबरोबर आणि त्यावेळेस खडकरी शेतकरी म्हटले की जमिनीच्या बाबतीत लगेच विकायला नको बरं का लोकल विकतील. आणि म्हणून त्यांनी निर्णय दिला का वर्ग दोन ठेवा, 10 वर्षांनी वर्ग एक का. आता 10 वर्ग 1 होणारच होतो, मी केलं का खोटा कार्यक्रम. एमआयडीसी कार्ड एमआयडीसी कार्ड. अरे 60 वर्ष तुमच्याकडे सत्ता आहे, खासदार के आमदार के मंत्रीपद आहे, जोडसेवतचं मंत्रीपद, खासदार मंत्रीपद सगळं आहे. 60 वर्ष लागले कशाला? आम्ही एमआयडीसी सहकारी अवधी वसत काढली. 100-150 प्रकल्प आमच्या उद्योजकापर्यंत चालली. इथं भगिनी आमची बरोबर आहे ना, संचालिक आहे, उभी राहून नमस्कार कर संचालिक आहे म्हणा. चांगली चालली आमची एमआयडीसी. तीस हजार लोक काम करतायत. तुम्ही काय केलं? आम्ही निवडणूक काही जाऊ दे तो भाषण
मी निवडणूक केलं, खरं आहे निवडणूक केलं, माझी जमीन दिली निवडणूक केलं, निवडणूक केलं म्हणताय, पण अकोल्यात आले माझी लिकेज येतील, लिकेज काढी ना गोगलगाव मध्ये प्लास्टर करायला, गोगलगावला पाणी द्यायला तयार नाही मिळत सर. तो सांगतो काय केलं मी, आम्ही एक केलं तर जे पाणी 11 TMC होत ते 20 TMC नेऊन ठेवलं आपल्या खोऱ्यातलं. 11 च्या ऐवजी 20 केलं, काय चुकलं? त्यांनी सगळे अडथळे निर्माण करण्याचं काम त्यामध्ये केलं. आणि आता म्हणतात काय इतके वर्ष लागले, तिकडे गेले का इतके वर्ष लागले. वाळूचं धोरण सुरेंद्र पाटील तुमचं फार भाषण चांगलं असतं, तुम्हाला न्यावं लागेल सैन्याला भाषणाला. वाळूचं धोरण अरे मी होतो मंत्री होतो चौरे नव्हते असं नाही, आम्ही शिक्षा करत होतो. तुम्ही स्वतंत्र वाळूचं धोरण घेतलं म्हणजे सरकार वाळू विकणार पार तला याच्यापासून कलेक्टर पासून तलाट्यापर्यंत कोथवालापर्यंत अख्खे त्या वाळूचे सगळे आपले बंद. आधी ऑनलाइन भरायचं, ऑनलाइन भरायचं याचा अर्थ असा की पहाटे 5 चालू करायचे, 6 ऑनलाइन बंद करून टाकायचे, यांचे पित्ते तिथं ऑनलाइन विकत घ्यायचे, दुसऱ्या दिवशी स्वस्तात घ्यायचे आणि 6,500 रुपये ग्रासकडे विकायचे. खोटे घ्यायचं तपासून पाहतो. नंतर ते फेल गेलं, तेव्हा विधानसभेत एकदाही माझ्या प्रश्नाला उत्तर देता आलेलं नाही. वाळूच्या धोरणावर मी उभा राहिलो तर घरी गेलं फार काय तू पाहून घ्या पाहून घ्या, अजून त्याचं युट्यूबवर पाहा काय झालेलं उत्तर नव्हतं, उत्तर द्यायला जागा नव्हती, हे झालेलं धोरण चुकीच्या पद्धतीनं. आता असं केलंय गावगाव नदी काठला पोरांना वळवायला दिली, कुणी जर त्याच्या पत्ते असेल त्याची वाळू वाहत असेल तर वाहू द्यायची, कुणी दुसरा आला तर त्याला वाहू द्यायची नाही, त्याला लगेच शिक्षा लगेच दंड. ते वाळूचे पोरं आता ते 50-50, 60-60 गावामध्ये तयार झाले. दिवसभर मोटरसायकल वाळू वाहतात, तेवढी विकली का पैसे घरी सोडून देतात, बाकी चालले धाब्यावर पेहून पार कॅम. तुम्ही तपासून पहा गावात काय काय गावाची परिस्थिती करून ठेवलेली. यांना माणसं किती वाईट झाली त्यांचं तरी चालतं, फक्त मतात कसं भरपडलं एवढं पाहायचं, सत्य कसं राहतं पाहताय. कोणत्याही क्षेत्रामध्ये योग्य नाही तो असा होतो. तुमचं सगळ्यात चांगलं उदाहरण काही ठरलं तर तैनात इथं दिलं ते म्हणजे हा रस्ता किती आतापर्यंत गेले, किती बलिदान झाले सांगता येत नाही. काय प्रगती, इथून इकडून एक लटकलेला पूल आणि तिकडून एक कोपरवाच्या बाजूला लटक, यांचे करतो तो हे रस्त्यासाठी. अरे तुम्हाला साधा हा रस्ता करता आला नाही, तुम्ही केंद्रामध्ये तुम्ही राज्यामध्ये तुम्ही सत्तेवर. मी कधीच रस्ता केला पुन्हा नाशिक हायवे बायपास केलेले पाहतो, संघाचा रस्ता पाहा ते पहा, आमच्या शिक्षण जसं संस्था पहा त्या शिक्षण संस्था पहा, सगळ्या विरोधकाच्या सुद्धा आहेत. मला पदून उद्घाटन करायला बोलावतात लोक, उद्घाटन करतात, नवीन नवीन दुकानं टाकतात, मी आनंद अंतीत जातो. तुम्हाला साधं दुकान टाकायची सुद्धा परवानगी नसती. एखाद्यानं काही थोडीफार कुठं जमिनीचा फेरफार केला तर तलाट्याकडे गेलं तर म्हणतात वाड्यावर जाऊन आला का नाही, एवढं तुमचे स्वातंत्र्य. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतोय की आता एक गोष्ट तुम्हाला सांगेल, वेळ थोडा आहे, तेव्हा आता ही लढाई आपण लढायला घेतली. ही लढाई काकी आपल्याला बरोबर आहे, ताई म्हणायचं कॉलर लागलं ताई म्हणाल काकी कॉमन सेन्स एकदम एकदम स्ट्रॉंग आहे असं उत्स्फूर्त सुस्त वर्ग बोलायला काय कुठून येतं काय माहिती. आणि येतं ते अंत करण्यापासून मला आपण तळमळीतून येतो, नाटक नाही ते काय ते काढायचं बिबट्या सुद्धा नाही बिबट्याची काम लाज घालून झालं ताई पहा तुम्ही ही आपली कशा पद्धतीनं प्रवतीताई लढते आहे. एक घराणं राजकीय घराण्यातली आहे, शंकर नानांचं नाव चंद्र नानांचं नाव दोन्ही नाव. तेव्हा तुम्हाला गमती जर एक आणखी गोष्ट सांगतो, पत्रकार बांधव आहे लक्षात घ्या, तुमचे जे तुम्ही जर युट्यूबवर टाकलं असं तर तुम्ही चालू नसणार. इथं इथं जामर आम्ही बसवलेलं आहे का तुमचं प्रसारण होऊ नये म्हणून, हे तुमचं स्वातंत्र्य, हे स्वातंत्र्य तुमचं. आणि म्हणून अशा प्रकारचं अनेशा व्यक्तिमत्व मिळालं आपल्याला, आनंद आहे. समाधानी आपण ताईला निवडून द्या. तुम्हाला एक काय असतं जीवनामध्ये, तुम्हाला असलं पाहिजे स्वातंत्र्य असलं पाहिजे.
तुमच्या जीवनामध्ये बंधुत्व असलं पाहिजे, सगळ्यांमध्ये बंधुभाव असला पाहिजे, एक निर्मळ वातावरण असलं पाहिजे, दहशत नको, मुक्त वातावरण असलं पाहिजे. चुकीचं असेल तर त्याला दहशत तिचे त्याची दहशत पोलिसांनी पाहून घ्यावं. हे वातावरण असलं पाहिजे. दुर्दैवानं ते इथे नाही. ताईच्या रूपानं प्रवतीताईच्या रूपानं आपल्याला ते इथं वातावरण आणायचं, मोकळं वातावरण आणायचं, खुलं वातावरण आणायचं, एक मुक्त चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा आहे. सगळं काही दुरुस्त करायचं आहे आपल्याला. मी खरं म्हणजे डॉक्टर राजेंद्र पिपळा सुद्धा उभे राहिले. भारतीय जनता पक्षाचे ते बंडखोर आहेत. भाषण त्यांचा युट्यूब मुद्दाम पहा, चांगलं बोलतायत ते. फक्त एक करायचं की आपल्या मताचं विभाजन होऊ द्यायचं, त्यांचं ऐका. पण निवडून येणार प्रावती ताई हे लक्षात ठेवा, जे निवडून येणार त्याला म्हणूया. तो मानतो खूप चांगलं, खरं मानतो, पण उभं राहून मताचं विभाजन टाळा. हे सुद्धा मी तुम्हाला या निमित्तानं सगळ्यांना सांगतो. काही झालं तरी मत ताईला द्यायचं, हे काम सुद्धा आपल्याला या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करायचं. अनेक गोष्टी आहे बोलण्याच्या. कशा पद्धतीनं हा तालुका चालला, कशा पद्धतीनं राज्य चालवलं, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. किती बातमी आलो, माझ्याबद्दल बोलतात, असं केलं तसं केलं, जे ते करतात लोक ते अक्ष माझ्या नावावर उतर बोलतात. तलाठी भरतीचं काय झालं, कलेक्टर ऑफिसच्या जी अंटी चेंबर असते ते झोपून माणसं काही पडेल असायचे म्हणतात, पुण्याची बातमी आली होती. जमिनीचं वाटपाच्या बाबतीत काही ऐकायला येत असत. अनेक गोष्टी ऐकायला येत आहे. प्रचंड पैसा प्रचंड झाला असेल तुमचा, पण तुझ्या पैशाला लाचार होऊ नका. थोड्याशा हव्याचा तुटी, पण घड्याला वाटलं म्हणतात, पण काय वाटलं, पण काय वाटलं, पण काय वाटलं, काय येत आहे ते काही कुठून आणलं नाही, तिथं आपलं एक. म्हणजे असं काही नाही का आपल्या ज्वारीच्या कणसाला ज्वारी तीन त्यांना मोती येतात असलं काही नसते. आहे ते असंच, त्यामुळे आहे ते आपलं. त्यामुळे वाटलं तरी ते आपलं समजा, कुठून आल्याचा विचार करू नका. सगळं चाललंय हे सगळं, आता किती काय काय होईल सांगता येत नाही. ते गोड बोलतायत, ते मुरूप टाकतायत, ते काय चांगलं बोलायला लागले, हे करायला लागले, काही द्यायला लागले असतील तर समजायचं की ते प्रभावती ताई मुळे द्यायला लागलेले. ताईला पाठ्यात द्या, ताईला घेऊन द्या, सगळं व्यवस्थित झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला या निमित्तानं वाटतो. मी आपल्या सगळ्यांना सांगेन, इथं घोषणा रोज तयार होतात नवीन. आता घोषणा लिहून पाठवली मुलांनी, आता नको कोणी बाकी, आता फक्त प्रभावती. आमच्या चौधले हाड मोडले परत परत दाखवायचं निमुखभाव करीत नाही का. आमचा सगळ्या व्यापारी काय दोष येतात गरीबाचा, एखादी गोष्ट खरी म्हणून पोस्ट केली म्हणून त्याला पोलीस स्टेशनला हलाव देते, अँटीसिपेटरी बिल घ्यावं लागेल. राजू का हा राजेंद्र डोंगरे काही नाही, फक्त आम्ही तिथं गेलो चार दहाव्यानंतर लगेच त्यांच्या दुकानाला त्यांच्या हॉटेलला ताळा लावला. अरे असं कुठं पद्धत असती का, इथे कुठं दहशत असती का, माणसानं वागायचं का नाही. राजकारण दिले, लोकशाही आहे, राज्य घटवून दिले, पक्ष मतांतर आहे, ते असलेच पाहिजे, त्यानं काय बिघडतं. पण त्याच्याकरता आपला कारभार सच्चा असं, आपल्याला भीती त्यावेळेस खऱ्या सोन्याला भीती नाही. हे पितळाचा कार्यक्रम आहे म्हणून असा त्रास आहे तुम्हाला. आणि म्हणून हा सगळा बंदोबस्त करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही सगळ्यांनी आम्ही भक्कम पाठीशी आहोत, भक्कम पाठीशी आहोत, काही काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि स्वातंत्र्य मिळण्याचा थोडा त्रास झाला तर काढायचा, तेव्हा स्वातंत्र्यवीर म्हणून तुमचा सत्कार, मोठा सत्कार आम्ही करू. अरे जेलची भीती भीती काय लागण्याचं कारण नाही. केजरीवाल सारखा मुख्यमंत्री आत बसून आले, संजय राऊत आत बसून आले, अमित देशमुख आत बसून आले, घाबरायचं कारण नाही. आपण कोणतं पाप केलेलं नाही, काही कोणतं कृत्य केलेलं नाही. जातोय ते या लोकांच्या स्वातंत्र्य करता जेलमध्ये जातो हे लक्षात ठेवायचं. तुम्ही यांच्या जेलला घाबरायचं नाही. आणि वेळेला आता हिने काही टके पाळलेत आमच्याकडचे, ते तर आता काही ठिकाणी जमिनी वाटल्या त्याच्या त्यांचे नाव यायला घरा खंदार बसवल्या होत्या आले ना. त्या तुम्ही लक्षात ठेवा, काही नाही, काही घाबरायचं नाही, काही मस्त राहायचं, युद्धात राहायचं. आणि ही निवडणूक दिवाळीत आली निवडणूक उत्सव नाही, महोत्सव म्हणून जोरदार करायची. घरोघर जा,
बेटा समजून सांगा बरोबर घ्या सुरेंद्र पाटला एक पाहिजे ते म्हणजे आमच्या मित्र असतात ना ते अशा बाजूने जायला लागले पण तुम्ही मित्राचं त्याचं पाहिलं नाही ते पाठीवर हात करतात तुम्हाला हात दाखवत असतात ते तुम्हाला मदत देणार काय काळजी करू नका जनतेमध्ये प्रचंड असंतोष येतो तो असंतोष ताईला आपल्या काकीला आमदार करा सभागृहात सुंदर भाषण ऐका महाराष्ट्र ऐकल देश ऐकल त्यांचे भाषण कारण त्या अंतकरणापासून शेतकऱ्याबद्दल बोलतात असं व्यक्तिमत्व दिलं पाहिजे ते द्या तुम्ही 28 ग्राम आम्ही सांभाळतो आमचे सगळे मित्र जे आहे सहकारी कार्यकर्ते ते सगळा गणेश परिसर सांभाळणार आता तुमच्यावर खरी जबाबदारी घर घर जाणं आणि लोणी बुद्रुक मधून सुद्धा प्रचंड मतदान करून आणण्याची जबाबदारी तुमची आहे ते काम तुम्हाला सगळ्यांना करायचं लक्षात ठेवा लक्षात ठेवा पाहुणे असतील मित्र असतील फोन करा समजून सांगा बरोबर घ्या तुमचं कायमच चांगलं होईल एवढं तुम्हाला सांगू कायमच चांगलं होईल एक वेगळं वातावरण तयार होईल आनंदाचं वातावरण होईल समृद्धी येईल कारण यांना माणसं कुजवायचे दाबायचे कठीण करून टाकायचं त्यांचं त्याच्यावर मत त्यांना मग जाम करायचं मग मत काढायची सवय आपल्याला ते ती पद्धत मोडायची प्रवती ताईल आपण प्रचंड मताधिकार विजय करा असं आवाहन करतो मी माझे दोन शब्द संपवतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट